कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रखडलेली भाजपची कार्यकारणी शुक्रवारी जाहीर करण्यात आली आहे या कार्यकारिणीत बारा प्रदेश उपाध्यक्ष बारा सेक्रेटरी सहा जनरल सेक्रेटरी आणि एक कोषाध्यक्षांची निवड करण्यात आली आहे याशिवाय प्रमुख सात मोर्चांचे अध्यक्षही आज घोषित करण्यात आले या व्यतिरिक्त अठरा प्रकोष्ठ म्हणजे वेगवेगळ्या वेग वेग विषयांचे प्रमुख प्रदेशाचे कार्यालय मीडिया सोशल मीडिया या सर्वांचे प्रमुख घोषित करण्यात आल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली जाहीर करण्यात आलेल्या या, या कार्यकारिणीत एकोणसत्तर कार्यकारिणी सदस्य असून निमंत्रित सदस्य एकशे एकोणचाळीस आहेत सर्व आमदार खासदार कायम सदस्य असतात राज्याच्या सर्व सामाजिक स्तर आणि भौगोलिक क्षेत्रांना न्याय देण्यासाठी या कार्यकारिणीचा उपयोग होईल असे मत यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं यामध्ये पनवेलमधून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यसमिती विशेष निमंत्रित सदस्यपदी रायगड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची भाजप महाराष्ट्र प्रदेश महामंत्रीपदी बाळासाहेब पाटील यांची प्रदेश कार्य समिती निमंत्रित सदस्यपदी तर पनवेल महापालिकेचे माजी उपमहापौर विक्रांत पाटील यांची महाराष्ट्र प्रदेश प्रदेश युवा अध्यक्षपदी तर प्रदेश कार्य समितीच्या सदस्यपदी पनवेलच्या महापौर डॉक्टर कविता चौतमोल यांची नियुक्ती करण्यात आली आहे पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून राहा अपडेट